सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। अच्छा शेतकरी मेळाव्याला आणि आपण सगळे गडकरी साहेबांचा सत्कार करण्यासाठी सगळे या ठिकाणी आलो होते। गडकरी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार राजेंद्र अण्णा, माजी आमदार पृथ्वीराज बाबा, माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब, विट्याचे माजी नगराध्यक्ष आमचे तरुण सहकारी वैभव दादा, सुहास नाना शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले नेताताई बंडोपंत राजोपाध्ये, अटपाडीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी अध्यक्ष राजेंद्र राजाभाऊ गरुड, प्रकाशराव जमदाडे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे तरुण सहकारी, की साहेब तुमचा सत्कार शेतकऱ्यांच्या या मेळाव्यामध्ये चांगला करावा, तो नागरी असावा या उद्देशाने कष्ट करणारे सगळे या ठिकाणी माझे तरुण सहकारी आणि 40-50-60 किलोमीटर वरून साहेब मोटरसायकल वरून रॅली काढून आलेले आमचे सगळे हे तरुण सहकारी उपस्थित बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना गडकरी साहेबांना ऐकायचं आहे। ज्यांनी आपल्याला दिलं आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे निर्माण झालं त्यांच्या नागरी सत्काराला सगळे आपण जमलोय। ते घोषणा करायला आलेले नाहीत, पूर्णत्व झालंय, काम पूर्ण झालंय म्हणून आपण हा नागरी सत्कार घेतोय। मगाशी वैभव दादांनी विषय घेतला, अमरसिंह बापूंनी आमचा विषय घेतला, सांगितलं की या परिसराची अवस्था काय होती। गडकरी साहेबांना आपण सगळी मंडळी टीव्हीतून ऐकतो, मीडियामधून पाहतो, सोशल मीडियामधून बघतो, युट्यूब मधून बघतो, अतिशय काम करणारे एक धडाडीचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे सगळी मंडळी पाहतो। आपल्या या योजनेच्या बाबतीमध्ये 17-18 वेळा मला या बैठकीला तिथं जावं लागलं। टेम्बोमध्ये 50%पेक्षा थोडीशी कामं कमी झाली होती, पण गडकरी साहेबांनी त्यावेळच्या चीफ इंजिनियरना बोलवलं, गुणाले नावाचे चीफ इंजिनियर होते, त्यांना सांगितलं 2-2.5% कमी पडतात, काम वाढवून दाखव आणि या बळीराजा जल संजीवनीमध्ये खासदाराचा रेट आहे, आपल्याला ही योजना घालायची आहे, टेम्बू योजना। आता साहेब काय झालंय, चालत्या गाडीला लेबल लावायला खूप माणसं पुढे यायला लागले। वैभव दादा, मी साहेब कधी एवढ्या ठिकाणी साहेब एवढी कामं तुम्ही मला दिली पण एकाही ठिकाणी नारळ कधी मी फोडला नाही, नारळ फोडायला कधी गेलो नाही, पण माझा विश्वास परमेश्वरावर आहे, माझा विश्वास ही मायबाप जनता आहे त्यांच्यावर आहे। पण काही मंडळी त्या गाडीत नारळाचं पोतं टाकायचं आणि रोज 10-20 नारळ फोडत फिरायचं। अरे बाबा, ज्याने दिलं त्याचं तर नाव घे, ज्याचा कसलाही संबंध नाही अशी माणसं जाऊन जर चालती चालू गाडी आहे त्याला लेबल लावायचा धंदा आणि ती माझी म्हणायचं, हे काय बरोबर नाही। तेव्हा आज या निमित्तानं हेही या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे की 2014 पासून 2021 पर्यंत जूनच्या ही सगळी आपण पॉम्पलेट काढलेली आहे, त्यामध्ये माहिती दिलेली आहे। मला आपल्याला विनंती करायची आहे की आपले झालेले नॅशनल हायवे, आपल्याला दिलेले रस्ते, आपल्याला बाकीच्या केलेल्या मत्ती आणि राजकीय वर्दास्त हा सगळा गडकरी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं। कृष्णा खोरे आपल्याकडे होतं, त्या माध्यमातून साहेब तुम्ही अनुशेषाच्या बाहेर जाऊन हे पैसे दिले, 1205 कोटी टेम्बोला आले, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं 2100 कोटी रुपये आले, भैसा योजना पूर्णत्वाला गेली, या ठिकाणी जगताप साहेब आहेत, एक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या सगळ्या दुष्काळी भागामध्ये आपल्याला करता आलं आणि त्या सगळ्यांचा आशीर्वाद साहेब मोठा आशीर्वाद तुम्हाला आहे। आम्ही वाढपी का असेना पण त्या ठिकाणी निश्चितपणानं चांगलं काम करू शकलो याचा आनंद आम्हा सगळ्या मंडळींना आहे। साहेब या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी वाप केला पाहिजे। काही ठिकाणी आमची घाटमाता आहे, कवठेमंकाळचा घाटमाता आहे, डोंगरावरचा माता आहे, या ठिकाणी खानापूर मधला घाटमाता आहे, या ठिकाणी कधीही पाणी जाणं शक्य नव्हतं पण या चौथ्या टप्प्यातलं साहेब टेंबूतलं पाणी या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला घेऊन जाता आलं आणि हे सगळं काम तुम्ही दिलेल्या बळीराजा जल संजीवनी मधनं
जी योजनेमधून बसवून दिलं त्यामुळे आज सगळ्या गावांना पाणी आपल्याला देता आलं. आता सुदैवानं आपल्या जिल्ह्याचे मंत्री या ठिकाणी इरिगेशन मिनिस्टर म्हणून काम करतायत, त्यांनी काही पाणी वाढवण्याची भूमिका घेतली. पाणी आपल्याला या ठिकाणी टेंबूलाही वाढवून मिळेल, मिळालेलं पाणी अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना या योजना जास्त चालू ठेवून जास्तीत जास्त लोकांना पाणी देण्याची भूमिका आपल्याला या निमित्तानं करता येईल. साहेब या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवे, विजापूर गुहागर हायवे दोन ठिकाणावरून तो रस्ता तुम्ही दिला. या ठिकाणी मनमाड आणि चिकोडी मार्गे आहात, सगळं दहिवडी विटा तासगाव आणि बिर्जेवरनं जाणारा हा चिकोडी मार्गे रस्ता हा सुद्धा सकाळी साहेबांनी डिक्लेअर केला 3-4 महिन्याच्या आत या ठिकाणी याही कामाला सुरुवात होईल. ह्याचा सगळा डीपीआर वगैरे वर गेलेला आहे. हा रस्ता मागच साहेबांनी मंजूर केला होता पण MSRDC कडे डीपीआर बनवण्यासाठी गेला आणि त्याला वेळ झाला त्यामुळे हा रस्ता थोडा उशीर झाला. दुसरी घोषणा या ठिकाणी साहेब करतायत की जो मुंबई बेंगलोर हायवे आहे त्या हायवेला दुसरा पर्यायी रस्ता 10 लाईनचा तो आपल्या या परिसरातून जातोय. ती गडकरी साहेब घोषणा करतील त्याही कामाला आपल्याला जवळजवळ 24,000 कोटी रुपयांचा साहेब तो रस्ता आहे ना, 30,000 कोटी रुपयांचा रस्ता आहे. गडकरी साहेब आपल्या भाषणामध्ये सांगतील नेता कसा असावा आणि किती दिलदार असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गडकरी साहेब आहेत. आपण सगळी मंडळी उन्हा तानाच द्राक्षाचे सीझन आहेत, मोटरसायकल मधलं सगळे या ठिकाणी जमा झालेली मंडळी आहात. तुम्ही गडकरी साहेबांना पाहण्यासाठी ज्यांनी आपल्याला ही मदत केली त्या माणसाचा सत्कार करण्यासाठी जमलोय. मी या ठिकाणी अनेक मार्ग आहेत, तासगावचा बायपास आहे, जतचा बायपास आहे, लांडगेवरून लांडगेवाडीवरून साहेब कवठे मंकाळ जत हा थोडासा अपुरा राहिलेला रस्ता आहे. या ठिकाणचा मनमाड वरून येणारा रस्ता आहे, काही ठिकाणी रस्ते थोडेसे कामं राहिलेले आहेत तीही त्या पद्धतीने गडकरी साहेबांनी येताना विचारलं. या सगळ्या कामामध्ये निश्चितपणानं गडकरी साहेबांनी हे दिलं म्हणून या ठिकाणी जिल्ह्यात घडू शकलं. 30-30 वर्षाच्या मागण्या होत्या पण आपल्याला त्या पूर्णत्वाला नेता येत नव्हत्या. गडकरी साहेबांच्या माध्यमातून डबलिंग रेल्वे रोड डबल चाललेले आहेत, हायवे झालेले आहेत, पाण्याचे प्रश्न सोडवायला लागलेले आहेत. 1,000 कोटी रुपयांचा निधी आपण पॉम्पलेट काढून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. हे सगळं गडकरी साहेबांच्या आशीर्वादानं झालंय. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो कारण गडकरी साहेबांना मगाशी मला वाटतं शंकरनानांनी सांगितलं की खूप आयुष्य मिळावं, भरपूर आयुष्य द्यावं. साहेब या लोकांची दुवा, या लोकांचे आशीर्वाद निश्चितपणानं आपल्या पाठीशी आहेत, परमेश्वराची कृपा आपल्या पाठीशी आहे. तेव्हा या सगळ्यांच्या वतीनं आपल्यालाही शुभेच्छा देतो. तुम्ही दिलेल्या कामामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करता आलं, या लोकांच्या मत्तीला जाता आलं ही भावना डोळ्यापुढे ठेवून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. साहेब माझा स्वभाव लोकांसाठी रोज भांडणं करणं आहे. जसं म्हणतात झगडा तो रोज मैं करता हूं लेकिन छोड़ के नहीं जाता. भांडण रोज लोकांसाठी करीन, नेत्यांसाठी नेत्यांच्या घर, पण पक्ष सोडून जाणारा संजय पाटील नाही. काही लोकांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या, काही लोकांनी सांगितलं की संजय पाटील इकडे चालले तिकडे चालले, काय नाही. गडकरी साहेब तुमच्यासारखा नेता आहे, मला काही मागे वळून बघायचं कारण नाही. एवढ्या वेळात तुटून तुटून उभा राहिलोय, आता साहेब तुटण्यासारखं संजय पाटलाकडे काय नाही. या लोकांचे आशीर्वाद, या लोकांचे प्रेम हे माझं भांडवल आहे. याच्या जीवावर मी राजकारण समाजकारण करतोय. साहेब मगाशी सकाळी तुम्ही आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की एका कॉन्ट्रॅक्टरनं गडकरी साहेबांना मी भेटलो आणि काही गडकरी साहेबांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं तर म्हणाल ती शिक्षा घ्यायला तयार आहे. साहेब मी तुमचाच चेला आहे, मी आज एवढ्या 1,000 लोकांच्या साक्षीने आपल्याला साहेब शब्द देतोय की साहेब एक रुपया मी कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडनं खाल्लेला नाही, खाण्याची इच्छा नाही. वाघाचं पिल्लू जसं म्हणतात सर्कसवाल्याच्या ताब्यामध्ये देत नाही तशी जनता मला सांभाळायला तयार आहे. एकही रुपयाचा आजपर्यंत कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडनं मी आयुष्यात रुपया खाल्लेला नाही. तेव्हा तशीच राहण्याची इच्छा या लोकांच्या प्रेमामुळे माझी राहणार आहे एवढा शब्द तुम्हाला देतो. कुठल्या कार्यक्रमाला कुठलं काम कुठं इथं खर्च करा, कोण यायला लागलेत साहेब सगळी मिळून आम्ही हे पैसे खर्च करतो. कुणाकडं कॉन्ट्रॅक्टर कडे जात नाही, कुणाकडनं रुपये आणत नाही. या भूमिका एवढा स्वच्छ कारभार
आम्ही करतोय, आम्हाला पाप आणि पुण्य याचं भय आहे आणि ते भय ठेवून जगणारा संजय पाटील आहे एवढाच तुम्हाला विश्वास देतो. आणि लोकांच्या आणि आपल्यामध्ये गडकरी साहेब फार वेळ न थांबता तुम्ही सगळी मंडळी आलात, प्रेमासाठी आलात. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.